साधारण महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आजपर्यंत आमचा अनुभव जो आहे, कुणाच्याबरोबर आघाडी करायची हा अधिकार आम्ही जिल्ह्याला देतो। आता सध्या राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं तीन पक्षाचं सरकार आहे, तर जिल्ह्यात त्या जिल्ह्यातले नेते मंडळी त्याबद्दलचा निर्णय घेतील, कारण प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी आहे। काही जिल्ह्यांच्यामध्ये, काही शहरांच्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे, तिथं साहजिकच त्यांना वाटणार आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे। काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे, तिथं काँग्रेसला वाटणार, काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे। हा असा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांच्यावर जबाबदारी टाकली तर त्यांचं त्यांना लक्षात येतं की आपण कशा प्रकारे आघाडी केली तर तिथं कामाची संधी मिळेल आणि निवडून येण्याची जास्तीत जास्त शक्यता निर्माण होईल। त्यामुळं हा राज्याच्या स्तरावरचा निर्णय होणार नाही, हा जिल्ह्याच्या स्तरावर अधिकार, म्हणजे आम्ही तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तशा पद्धतीनं अधिकार देणार आहे, काँग्रेस आणि शिवसेना त्यांचा अधिकार जाहीर करतील। आम्हाला वाटलं म्हणून घेतली, काय म्हणणं संपला विषय, आम्हाला वाटलं माघार घ्यायला, काय आमच्यावर कुणाचं बंधन आहे का माघार नाही घेतली पाहिजे?